आरती बोलले होते साखर, मला वाटलं ही बाई वेडी आहे म्हणून बोलले. मग कोणी बोलतास? तुमचे लफडं लपू मागा कोणी म्हणतास? आजी अगं बस कर आता, आणि सारखं लफडं लफडं नको म्हणू. हे बघ, सार्थक सरांच्या चारित्र्याबद्दल एक अक्षरही मी ऐकून घेणार नाही. इतका विश्वास आहे त्याच्यावर? हो आहे विश्वास, स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे माझा यांच्यावर. अगं ते कधीच चुकीचं काम करणार नाही. आजी मला असं वाटतं बहुतेक तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अरे वा, माझा गैरसमज झालो हा? ज्याचा करावा भला तो म्हणतो माझाच खरा. अग तुझ्या गोवाचा पितळ उघडा पडला, मी खोटा आडी असा. अग आनंदी, मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, ही तुझा संसार मोडूक निघाले. अण्णा ह्यो तुझो जावई असा ना, भलो जावई. मग आता स्पष्ट सांगते, ह्याच्यात आणि आनंदीत नवरा बायकोचा नाता नाही. हा बोल ना, अग सांग ना खरा करा. एक मिनिट, मी म्हणालो ना गैरसमज होतोय आजी, मोठा गैरसमज होतोय. म्हणजे हो रेश्मा माझी खूप जुनी मैत्रीण आहे, खूप जिवलग मैत्रीण आहे, आणि मी काम पण करतो एकत्र, पण तेवढंच आहे ते. माझी बायको आनंदी आहे, आणि राहिला प्रश्न आमच्यातल्या नात्याचा, तर आमच्यात मैत्रीच होती ना आधी, अजूनही आधी मैत्री आहे, मग नवरा बायकोचं नातं आहे आमच्यात. आणि हे सगळं कन्फ्युजन हिच्यामुळे झालंय, रेश्मामुळे. तू कशाला काहीतरी वेडवाकडं सांगितलंस रेश्मा? बघितलंस तर केवढा मोठा घोळ झालाय आता. सार्थक, अरे मी मला माहित नव्हतं, चुकून झालं माझ्या घोळ. चुकून काय असतं रेश्मा? चुकून कोणाला काही सांगशील तू? काय तर म्हणे मी होणार नवरा, बघ आता केवढा मोठा घोळ झालाय त्याच्यामुळे. मला सॉरी म्हणून का उपयोग आहे आता? त्यांच्याशी खोटं बोललीस ना, त्यांना काय ते सांग आणि त्यांना सॉरी म्हण. रेश्मा से सॉरी. सॉरी.